नजरेच्या जादून काळीज चोरू मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्या भावाच्या युट्यूब चॅनल वरती, ज्या चॅनलचं नाव आहे आरएस क्रिएशन. आजचा व्हिडिओ एकदम खास आणि जबरदस्त झालेला आहे मित्रांनो. जरा स्किप न करता शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये वापरले जे बीटमार्क आणि शिकेबी प्रीसेट याची जी लिंक आहे ती मला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. त्यातून तुम्ही इझिली इम्पोर्ट करू शकता अलाइट मोशन मध्ये. तेच आपण व्हिडिओमध्ये वापरले जे मटेरियल आहे याची लिंक तुम्हाला आपल्या वेबसाईटवर मिळून जाईल. तेथून तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता आणि यूज करू शकता स्टेटसमध्ये. तर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवर सेट करा. तर तुमचा जराही न वेळ घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. जय श्रीराम, जय शिवराय. मित्रांनो, तर सगळ्यात पहिल्यांदा अलाइट मोशन ओपन करून घेतल्यानंतर सिम्पली आपला प्रोजेक्टमध्ये यायचं. आता प्रोजेक्टमध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये जी बीटमार्क प्रीसेट दिलेलं आहे ती सिम्पली आपल्या वेबसाईटवरून आपला इम्पोर्ट करून घ्यायची अलाइट मोशनमध्ये. तर अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा ते आपल्याला ओपन करून घ्यायचे आहे. आणि ओपन करून घेतल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. लिरिक्स आणि ग्रुप लिंक तुम्हाला इथं दिलेला आहे. तर सिम्पली हा स्टेटस कसा क्रिएट करायचा, त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला येऊन खालील प्लचिनाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे सिम्पली आजच्या स्टेटसचं मटेरियल राहणार आहे. तर मटेरियलमध्ये जे इमेज दिलेले आहेत ते इमेज मी इथे डेमोसाठी यूज करतोय. इथं तुम्ही स्वतःची इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आहे की यामधील जो ॲनिमेशन व्हिडिओ दिलेला आहे 4 सेकंदाचा अशा प्रकारे राहणार आहे, तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. आता ॲड करून घेतल्यानंतर या इमेज लेअरची लेंथ वाढवण्यासाठी सिम्पली तो इमेज लेअर सिलेक्ट करून तिथे आपल्या वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचा आहे. म्हणजे या इमेज लेअरची लेंथ आहे ती आपल्याला इथपर्यंत फुल स्क्रीन होऊन जाणार आहे. त्यानंतर या बीटमार्कपर्यंत 2.28 सेकंदाच्या बीटमार्कमध्ये यामध्येच तो इफेक्ट ठेवायचा आहे. काय करायचं आहे की प्रत्येक बीटला हा जो इफेक्ट आहे तो सिम्पली अप्लाय करायचा आहे. अप्लाय करायचे बघू शकता अशा प्रकारे ऍड करत मी गेलेलो आहे. आणि सिम्पली इथं आपल्याला काय करायचं, 10.6 सेकंदाच्या बीटमार्कपर्यंत आपल्याला तो अप्लाय करून घ्यायचा आहे. त्यानंतर अप्लाय करून घेतल्यानंतर याची लेंथ वाढवण्यासाठी 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच हे जे इफेक्ट आहेत ते इथं फुल स्क्रीन होऊन जाणार आहेत. तर अशाच प्रकारे प्रत्येक जो इफेक्ट आहे तो इथं फुल स्क्रीन करून घ्यायचा आहे. आता फुल स्क्रीन झाल्यानंतर काय करायचं आहे की हे हा जो इफेक्ट आहे तो लॉन्ग प्रेस करून आपल्याला बॅकग्राऊंडला घेऊन यायचा आहे. म्हणजे अशा प्रकारे प्रत्येक लेअरच्या खाली ग्रुप लेअरच्याही आपल्याला खाली अशा प्रकारे घेऊन यायचे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय. अशा प्रकारे चारही लेअर आहेत, म्हणजे ज्या इफेक्ट लेअर आहेत त्या सगळ्या चारही लेअर आपल्या ग्रुप लेअरच्या खाली घेऊन यायचे आहेत. बघू शकता अशा प्रकारे सिम्पली थर्डही आपण अशाच प्रकारे घेऊन यायचे आणि फोर्थही अशाच प्रकारे घेऊन यायचे. आता आपले इफेक्ट ॲडजस्ट झालेले आहेत, अप्लाय झालेले आहेत. बघू शकता याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर या आता जो ग्रुप लिंक आहे त्याच्यामध्ये तुमचा इमेज कसा ॲड करायचा, त्यासाठी ग्रुप लिंक सिलेक्ट करायचे आहे. त्यानंतर एडिट ग्रुपवर क्लिक करून इथं आपल्याला खालील प्लचिनाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. आणि मटेरियलमधील एक कोणता इमेज यूज करून आपल्याला ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर मधोमध घेऊन यायचा आहे. तर मधोमध आल्यानंतर सिम्पली इथं आपल्याला काय करायचं, जी साईज कमी जास्त करून तो इमेज लेअर अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. तर बघू शकता याचा ओव्हरऑल तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे, बघू शकताय. त्यानंतर अशाच प्रकारे प्रत्येक ग्रुपला असाच इमेज लेअर ॲड करायचा आहे. म्हणजेच इथं आपल्याला एक इमेज लेअर ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि सिम्पली तो इमेज लेअर आहे तो मधोमध आणून अशा प्रकारे सेट करून घ्यायचा आहे. त्यानंतर बॅक निघाल्यानंतर याचा ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकता अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं आहे, अशाच प्रकारे प्रत्येक ग्रुपला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. यामध्ये जाऊन इथं आपल्याला इमेज ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवून तो इमेज लेअर मधोमध घेऊन यायचा आहे. आणि तो इमेज लेअर सेट करण्यासाठी थोडीशी इथं साईज कमी जास्त करून इथून आपल्याला बॅक निघून यायचं. म्हणजे प्रॉपर बघू शकताय अशा प्रकारे आपले इमेज आहेत ते बसून जाणार आहेत. तर लास्टचाही आपण अशाच प्रकारे, म्हणजेच ग्रुप लेअरला क्लिक करून एडिट ग्रुपला क्लिक करायचं आहे. त्यानंतर खाली प्लचिनाव क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. एक इमेज ॲड करून त्याची लेंथ वाढवायची आहे आणि तोच इमेज लेअर परत मधी घेऊन अशा प्रकारे साईज कमी जास्त करून सेट करून घ्यायचं आहे. आता अशा प्रकारे सेट करून घेतल्यानंतर परत एकदा बॅक निघून तुम्ही बघू शकतो पण सुरुवातीचं जे ॲनिमेशन आहे ते अशा प्रकारे कडक प्रकारे झालेलं आहे इथं आपलं.
आता पहिलं अॅनिमेशन झाल्यानंतर सेकंड अॅनिमेशनसाठी आपल्याला बघू शकता अशा प्रकारे झालेला आहे. 10.6 सेकंदाचे बिटमार्कवर येऊन खालील प्रचना क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि मीडियामधला कोणताही एक इमेज ॲड करून त्याची लेंथ 15.12 या सेकंदाचे बिटमार्कपर्यंत वाढवून हा इमेज लेअर काय करायचं या लेअरच्या खाली अशा प्रकारे घेऊन यायचा आहे. आणि याची लेंथ आहे ती वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करून फुल स्क्रीन करायचं आहे. त्यानंतर हा इमेज लेअर सिलेक्ट करून आपल्याला ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन इथे आपले ब्लेंडिंग आणि ऑपेसिटी आहे ते आपल्याला 30% करून घ्यायचे आहे. आणि 30% करून घेतल्यानंतर बॅक निघायचं आहे. बघू शकता इथे आपण 30% केलेलं आहे. त्यानंतर इफेक्टवर क्लिक करून ॲड इफेक्टवर क्लिक करून सर्च्युलेशन वायब्लन्स हा इफेक्ट सर्च करायचा आहे आणि याचा वायब्लन्स आहे तो आपल्याला -100 करून टाकायचा आहे. म्हणजे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला याच्यानंतर अशा प्रकारे दिसून येणार आहे. त्यानंतर आपल्याला 15.12 सेकंदाचे बिटमार्कवर येऊन खालील प्रचना क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि आपले जे मटेरियलमधील जे मॉडेल इमेज दिलेले आहेत ते एक एक प्रमाणे इथे आपल्याला काय करायचं आहे ॲड करून घ्यायचं आहे. तर अशाच प्रकारे मी करून घेतो, तुम्ही हे अशाच प्रकारे करून घ्यायचे. आता इमेज ॲड करून घेतल्यानंतर तो इमेज सिलेक्ट करून वरती 3 डॉटला क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. म्हणजेच काय करायचं आहे, इमेज आहे तो फुल स्क्रीन करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे प्रत्येक इमेज लेअर फुल स्क्रीन करायचं आहे. सिम्पली इमेज लेअरला क्लिक करून वरती 3 डॉटला जाऊन फिल कंपोजिशन एरिया एकदा क्लिक करायचं आहे. आणि त्यानंतर काय करायचं आहे की ह्या ज्या 2 लेअर आहेत रेक्टँगल 1 आणि PNG ते आपल्याला सिम्पली वरती स्क्रोल करत अशा प्रकारे घ्यायचे. म्हणजे आपल्या इमेजवरती ते दिसून येणार आहेत, बघू शकताय. त्यानंतर काय करायचं, स्टार्टिंगला येऊन म्हणजे 15.12 सेकंदाच्या स्टार्टिंगला येऊन खालील प्रचना क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि व्हिडिओमध्ये जो 2 सेकंदाचा इंक इफेक्ट दिलेला आहे तो प्रत्येक बीटमार्कला इथं आपल्याला तो ॲड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे 4 बीटमार्कला मी ॲड केलेला आहे. आणि ॲड केल्यानंतर स्टार्टिंगला येऊन तो व्हिडिओ इफेक्ट सिलेक्ट करून ब्लेंडिंग आणि लाइटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचा आहे. बघू शकता अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला दिसून येणार आहे. तर सिम्पली काय करायचं, तो व्हिडिओ लेअर सिलेक्ट करायचा आहे, ब्लेंडिंग आणि ऑपेसिटीमध्ये जाऊन लाइटनमध्ये जाऊन स्क्रीन करायचं आहे. अशा प्रकारे चारही लेअर आपण इथं आपल्याला लाइटनमध्ये जाऊन स्क्रीन करून घ्यायचे आहेत. म्हणजे त्याला स्क्रीन इफेक्ट येऊन जाणार आहे. अशाच प्रकारे झाल्यानंतर याचा स्टार्टिंगपासून ओव्हरऑल लुक तुम्ही बघू शकताय, तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. आता याला सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे की आपल्याला इथून आपल्याला काय करायचं, पहिल्यांदा तर बॅक निघायचं आहे. आता बॅक निघाल्यानंतर वरती आरोचून एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला सगळ्यात पर्यंत व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.